अंतिम आठवडा प्रस्ताव हा पूर्ण वाचल्यानंतर विश्वासच बसत नाही की अध्यक्ष मोदय हा अंतिम आठवडा प्रस्ताव हा आपल्या राज्याबद्दल आहे कारण का ज्या ज्या गोष्टी या अंतिम आठवडा प्रस्तावच्या निमित्ताने ते सांगितलेले आहे जे जे उल्लेख अध्यक्ष मोदय ते केले आहेत ते खरंच आमच्या राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत का खरंच एवढ्या संकट आहेत का खरच एवढ्या कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत का हा माझ्या समोर तरी प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का अशी एवढी योड़, वाईट परिस्थिती अध्यक्ष महोदय आमच्या राज्यामध्ये नाहीये खरंच नाही अध्यक्ष महोदय कारण का ज्या पद्धतीने पोलीस आणि प्रशासन वागत आहे ते बघितल्यानंतर ह्या राज्याची एवढी वाईट परिस्थिती आहे हे ऐकल्यानंतर खरंच मला विश्वास बसत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दीड महिना हे राज्य किती चांगलं चालतं प्रशासन किती चांगलं चालतं पोलीस किती चांगलं काम करतात हे फार जवळून अध्यक्ष महोदय अनुभवलेल्यापैकी मी एक आहे अध्यक्ष महोदय खरं म्हटलं तर बघा एक काही खोटे आकडे आपल्या समोर मी इथे समोर मांडणार आहे ये जे काई जा हे जे काही अन्युअल क्राईम कॉन्फरन्स आहे ज्या मुंबई कमिशनर हेमंत नगराले होते काही खोटी आकडे अध्यक्ष मोदे, मोदे आपल्यासमोर मांडले आहेत त्यांनी असं सांगितलं की दोन हजार एकवीस मध्ये चौऱ्याऐंशी हजार सहाशे छप्पन गुन्हे घडलेले आहेत अध्यक्ष मोदे आणि त्याच्या अगोदर दोन हजार वीस मध्ये एक्कावन हजार अडसष्ट गुन्हे घडलेले आहेत अध्यक्ष महोदय म्हणजे गुन्ह्यांची वाढ झाली अध्यक्ष महोदय ह्या एक वर्षामध्ये जवळपास सव्वीस टक्के गुन्ह्यांची वाढ झाली आहे अशी खोटी माहिती अध्यक्ष महोदय ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने बाहेर आलेली आहे काय काय लिहिलेलं आहे अध्यक्ष महोदय ते खुनाचे गुन्हे एकशे अठ्ठेचाळीस वरून एकशे ब्याण्णव वर गेलेले आहेत विनयभंगाचे गुन्हे हे एकोणपन्नास टक्क्यांनी वाढ झालेली आहे दरोडे हे चौदाशे चौ सहाशे चौदा पासून सातशे एकोणपन्नास वर गेलेले आहेत खंडणी दोनशे चार वरून दोनशे ऐंशी वर गेलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अशा पद्धतीची खोटी माहिती का द्यायची राज्यासमोर खरंच ह्या मुंबईमध्ये हे सगळे महाराष्ट्रामध्ये हे सगळे प्रकार चालले आहेत का कारण का पोलिसांसमोर तर हे सगळे विषय आता नाहीच आहे राज्यासमोर प्रशासनाच्या समोर तर अध्यक्ष महोदय हे सगळे विषय नाहीच आहेत त्यांच्या समोर अजून मोठे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय फार मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांना लक्ष घालायचे असतात मग उगाच कशाला महिलांच्या विरुद्ध महिलांबद्दल झालेल्या या अत्याचाराबद्दल ते लोक लक्ष घालतील गरज नाही अध्यक्ष महोदय कारण का त्यांना फार मोठी मोठी कामं अध्यक्ष <स्थ> महोदय करायची आहेत विरोधी पक्षाच्या लोकांना कुठल्या ना कुठल्या तरी केस मध्ये आहे विरोधी पक्षाच्या लोकांवर कुठले ना कुठले तरी गुन्हे टाकायचे आहेत चुकीचे केसेस टाकायचे आहेत मुंबई महानगरपालिकेला तर काहीच काम राहिलेलं नाही अध्यक्ष महोदय मुंबई एवढी स्वच्छ आहे मुंबईचे गटारे एवढी स्वच्छ आहेत मुंबईच्या रस्त्यावर खड्डेच पडलेले नाहीयेत मुंबईची ट्रॅफिक परिस्थिती अतिशय सुधारली आहे अध्यक्ष महोदय की आमच्या बीएमसी कमिशनरकडे कुठलंच काम राहिलं नाही अध्यक्ष महोदय की फक्त विशिष्ट लोकांच्या घरामध्ये किती मीटर एक्स्ट्रा वाढलेले आहेत एवढंच काम त्याला राहिलेलं आहे एवढंच काम राहिलं बाकी काहीच काम उरलेलं नाहीये पोलिसांकडे उरलं नाही राज्य सरकारकडे उरलं नाही मुंबई महानगरपालिकेकडे तर उरलेलंच नाही आणि यांच्या कोणाकडे पण तुम्ही विचारलं एकच वाक्य येतं वरून आदेश आलेले आहे आता हे वरून आदेश कोणाकडे नेमकं येतात आणि वरून आदेश नेमकं कोण देतात हो दे, याच संशोधन अध्यक्ष मोदी या निमित्ताने झालं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट